मुंबईत अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा इतिहास हा आताच्या घडीला जास्त महत्वाचा आहे त्यातलीच एक वास्तू म्हणजे कुलाबाची शान असणारा सुंदर गॉथिक पद्धतीची रचना असलेला अठराशे पासष्टचा चा अफगाणिस्तान चर्च हा चर्च काय साधा सुद्धा नाहीये तर अफगाणिस्तानमध्ये लढलेल्या मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ हा चर्च उभारण्यात आलाय पाहूया या चर्चचा इतिहास काय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू वेगवेगळ्या वास्तुकला आणि त्याच्या मागे असलेल्या इंटरेस्टिंग कथा या अफगाणिस्तान चर्च चे वैशिष्ट्य दक्षिण मुंबईची तोंड ओळख म्हणून या चर्च ची निवड केली जाते John, चर्च ऑफ सेंट जॉन द इव्हेंज लिस्ट म्हणून सुद्धा हे चर्च ओळखलं जातं हे अँग्लिकन चर्च पूर्वीच्या एका छोट्या चॅपलच्या आधी त्याच्या मूळ स्थानापासून एक किलोमीटर दक्षिणेला होतं पण तत्कालीन सरकारने नवीन चर्च उभारण्यासाठी जमिनीचा एक तुकडा निवडला जो जवळच्या बंदरातील जहाजांसाठी उपयुक्त खुना आणि दिशा दाखवण्यासाठी उपयुक्त ठरेल या चर्च चा इतिहास देखील मोठा रंजक आहे पहिल्या अँग्लो अफगाण युद्धात मरण पावलेल्या हजारो सैनिकांचे स्मारक बांधण्याची गरज आणि त्यानंतर मध्ये माघार घेण्याची गरज लक्षात घेऊन या बांधकाम शेवटी मध्ये केले होते एकोणचाळीस ते अठराशे बेचाळीस या दरम्यान हे युद्ध झालं होतं हे युद्ध ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर अतिक्रमण करण्याचा एक विनाशकारी प्रयत्न म्हणून केलं होतं या युद्धामध्ये चार हजार पाचशे सैनिकांपैकी एकच जण वाचला होता तो म्हणजे सैन्यातील सहाय्यक सर्जन विल्यम ब्रायडन ब्रायडन हे ब्रिटिशांच्या बाजूने जिवंत अनुयां व्यतिरिक्त इतर सर्वांनी आपला जीव गमावला होता हे एक मोठं विध्वंसक युद्ध ठरलं होतं मोठी जीवितहानी या युद्धात झाली होती ब्रिटिशांवर या विनाशकारी हल्ल्यामुळे जगभरातून टीका झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने पहिल्या अँग्लो अफगान युद्धात लढलेले आणि मरण पावलेले बरेच सैनिक हे पुन्हा हॉर्सचे मराठा होते आणि ते मुंबईचे होते या कारणांमुळे मुंबईत या मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचं काम सुरू झालं होतं इंग्रजी नागरी इंजिनियर आणि गॉथिक पुनरुज्जीवन आर्किटेक्ट हेनरी कोंबियर यांनी डिझाईनचं काम हाती घेतलं होतं इमारतीचा पाया अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क यांनी घातला मध्ये शेवटी हे चर्च बांधून पूर्ण झालं चर्चच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील खिडक्यांचे डिझाईन करण्यासाठी स्टेन ग्लास तज्ज्ञ विलियम वेल्स यांना आवर्जून बोलवण्यात आलं होतं तर आर्किटेक्ट विलियम बटरफिल्ड यांनी अफगाण युद्ध स्मारक मोझेकचं डिझाईन केलं होतं भव्य दिव्य वेगळ्या रुंद गॉथिक पद्धतीच्या कमानी उत्तम डिझाईन केलेल्या खिडक्या आणि साठ मीटर उंच टॉवर आणि शिखर असलेले हे भव्य चर्च आज मुंबईच्या दक्षिण टोकाकडे नगर नगरमध्ये आणि यावर भारतीय नौदलाचा हक्क आहे साप्ताहिक सेवेत हे चर्च आहे आणि इतकं मोठं वास्तुशिल्प असलेले हे चर्च देशातील आणि विदेशातील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनलेलं आहे अफगाणिस्तान मध्ये झालेल्या युद्धामध्ये मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ हे चर्च उभारण्यात आलं हेच या चर्चचं मुख्य वैशिष्ट्य आज आहे आजही देश विदेशातून अनेक पर्यटक या चर्चला भेट देतात आणि इथला इतिहास जाणून घेतात तुम्हाला मराठा सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या चर्चचा इतिहास कसा वाटला ते तर नक्कीच सांगा तसेच महाराष्ट्रातल्या अशा काही ऐतिहासिक ठिकाणांची माहिती हवी असेल तर ती नावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका